आता मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, ती म्हणजे बहुसंख्य नोकरदारांचं वर्क फ्रॉम होम आणि पर्यायी वाहतुकीची व्यवस्था यामुळे मध्य रेल्वेवर ठाणे कळवा दरम्यानच्या ब्लॉकचा शुक्रवारी पहिल्या दिवशी फारसा काही परिणाम जाणवला नाही। मात्र हा ब्लॉक आज देखील सुरूच राहणार असून दिवसभरात 534 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेच्या ब्लॉकच्या पहिल्या दिवशी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच ठाणे रेल्वे स्थानकातील रूळ हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं। आता फलाट क्रमांक 5 रुंदीकरण सुरू झालं असून संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि रविवारी शेवटच्या टप्प्यातील कामांनंतर हा फलाट प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल। तर एकीकडे ठाणे स्थानकातली दृश्य, तर दुसरीकडे सीएसएमटी स्थानक जे नेहमीच गजबजलेलं असतं प्रवाशांच्या गर्दीनं, तिथे सध्या शुकशुकाट बघायला मिळतोय। कारण लोकल नसल्यामुळे तिथे प्रवाशांची गर्दी पूर्णपणे कमी झाली आहे। कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीनं शुकशुकाट बघायला मिळाला होता, तर कोरोना काळानंतर आत्ता ज्या वेळेला हा मेगा ब्लॉक 36 तासांचा घेतला जातोय मध्य रेल्वेवरती, तेव्हा सीएसएमटी स्थानक अशा प्रकारे ओसाड पडलेलं दिसतंय। कधी अशी दृश्य आपल्याला बघायला मिळत नाहीत सहसा सीएसएमटी स्थानकातली। कोरोनामध्ये असं दृश्य बघायला मिळालेलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा ज्यावेळी मध्य रेल्वेवरती 36 तासांचा महामेगा ब्लॉक घेतला जातोय, त्यावेळेला पुन्हा एकदा सीएसएमटी स्थानक हे पूर्णपणे ओसाड पडलेलं दिसतंय। कारण इथून ट्रेनच धावणार नसल्यामुळे पूर्णपणे प्रवाशांनी या प्रवासाकडे पाठ फिरवली आहे। गैरसोय होण्यापेक्षा प्रवास टाळलेला बरा, असंच प्रवाशांनी भूमिका घेतली आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी एकीकडे सुस्मिता भदाणे आहेत, तर ठाण्यातून अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात मुंबईमध्ये। सुस्मिता, सीएसएमटी स्थानक कधी नव्हे ते आपल्याला ओसाड पडलेलं दिसतंय, काय त्याबद्दल माहिती? सीएसएमटी ते दादर दरम्यान कोणत्याही लोकल सेवा आज सुरू नाहीये, त्यामुळे सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर जर आपण बघितलं तर नेहमीप्रमाणे गर्दी नाही, परंतु काही लोक मात्र या ठिकाणी आता आपल्याला आलेले दिसत आहेत आणि त्यांना पोलिसांकडनं परत फिरण्यास सांगितलं जातं आहे। या ठिकाणी आपण बघतोय की बेस्टची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु सीएसएमटी स्थानकामध्ये मेन लाईन असेल, एक्सप्रेस गाड्यांचं प्लॅटफॉर्म असेल किंवा लोकल गाड्या, या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट आज आपल्याला पाहायला मिळतोय। काही लोक आपल्या सोबत आहेत, तुम्ही या ठिकाणी आला आहात, काय वातावरण आहे? या ठिकाणी प्रचंड गर्दी दररोज असते। एक्झॅक्टली, ते आल्यानंतर आम्हाला कळते की ट्रेन्सच नाही आहेत। सो वी वर अवेअर की सेंट्रल लाईनचा इश्यू आहे, ते दोन तारखेपर्यंत बंद राहणार आहे, पण हर्बलचा पण हाच प्रॉब्लेम आहे हे माहीत नव्हतं। आणि जसं हे म्हणायला लागले की अनाऊन्स केलं होतं, हे काहीच नव्हतं। हार्बर लाईन ने तुम्हाला प्रवास करायचा, कुठे जायचं होतं? जुईनगर। अच्छा, तर मध्य रेल्वेसह हार्बर लाईन वरती सुद्धा याचा परिणाम दिसतोय। आता पण आत जरा बघूयात, कारण आतमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतो आहे। फलाट क्रमांक 1 ते 18 इथे जाण्यासाठी हा मधला लॉबी एरिया आहे, ज्या ठिकाणी आज कोणीही नाही। दररोज इथे माणसांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, परंतु संपूर्ण फलाटावरती शुकशुकाट आज पाहायला मिळतो आहे। लोकल गाड्यांचे प्लॅटफॉर्म असो, नाही तर मेन लाईनचे एक्सप्रेस गाड्यांचे फलाट असो, या सगळ्याच ठिकाणी आज मेगा ब्लॉकमुळे वाहनं म्हणजे लोकांची गर्दी नाही आहे। आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे 37 लांब पल्ल्यांच्या गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर 534 अधिक लोकल गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जर आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। ठाण्यामध्ये 63 तासांचा मेगा ब्लॉक आहे, तर मुंबईमध्ये 36 तासांचा हा मेगा ब्लॉक सध्या सुरू असल्याने प्रवासी आपल्याला सीएसएमटी स्थानकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये पाहायला मिळत नाहीये। जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर दादर ते भायखळा, भायखळा ते सीएसएमटी, सीएसएमटी ते वडाळा आणि वडाळा ते कुलाबा अशी बेस्ट सेवा सुद्धा सध्या सुरू आहे। 450 अधिक बेस्टच्या फेऱ्या ज्या आहेत त्या या निमित्तानं सुरू ठेवण्यात आल्या आहेत, त्या पर्यायी व्यवस्थेने सुद्धा लोक प्रवास करू शकतात। मध्य रेल्वेचे जे प्रवासी आहेत ते सेंट्रल रेल्वेनं प्रवास न करता वेस्टर्न रेल्वेने चर्चगेटच्या दिशेने सुद्धा प्रवास करू शकतात, ती परवानगी सुद्धा आजच्या दिवसासाठी देण्यात आलेली आहे। श्वेता। बरं सुस्मिता, आता आपण जाऊया ठाण्यामध्ये। अजित मांढरे आपले प्रतिनिधी तिथून आहेत आपल्या सोबत। अजित, या महामेगा ब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी ठाण्यामध्ये काय स्थिती?
ठिकाणातलं दाखवतो चित्र. प्लॅटफॉर्म नंबर 5 हा जो प्लॅटफॉर्म नंबर आहे इथं एरवी यावेळेस प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसते, पण आज पूर्णपणे शुकशुकाट आहे. कामगार बसलेले आहेत आणि काम इथे जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे. हा जवळपास 3.9 मीटरचा भाग जो आहे हा प्लॅटफॉर्म नंबर 5 जो आहे त्याचं रुंदीकरण करण्यात आलं आहे, जेणेकरून प्रवाशांना उभारायला जागा मिळेल. आणि जे ब्रिज आहेत, जे छोटे छोटे ब्रिज आहेत, सिंगल लेन ब्रिज आहेत, ते डबल लेन करता येतील याकरता हे सगळं केलं गेलेलं आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर प्लॅटफॉर्म नंबर 4 गाड्या ज्या आहेत ते 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तासपर्यंत उशिराने धावत आहेत. आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 दृश्य आहेत की लोक इथे प्रवास करतायत. काही लोकांना ज्यांना पर्याय नाही आहे ट्रेनशिवाय किंवा ज्यांना कामाला जाणं भागच आहे अशी लोक प्रवास करतात. यामध्ये बरेच असे लोक चर्चा केली, त्यात बरेच असे लोक आहेत की ज्यांना माहीतच नाही की हा मेगा ब्लॉक आहे किंवा या पद्धतीनं काही, आणि तीच बरीचशी मंडळी आहेत. नंतर माहीत पडल्यावरती मग अजित नीट आवाज पोहोचत नाहीये तुमचा, मात्र ठाणे स्थानकामध्ये ही जी काही स्थिती आपण पाहिली, आजची आजचा दुसरा दिवस आहे या महामेगा ब्लॉकचा. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 काम युद्धपातळीवरती सुरू आहे रुंदीकरणाचं. दुसरीकडे काही लोकल धावत आहेत त्यामुळे प्रवाशांची तुरळक संख्या दिसतेय ठाणे स्थानकावरती. मात्र हा ब्लॉक उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्याचा दिवस सुद्धा या ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांना. मात्र त्यासाठी बेस्टनं बसेसनं बसेसची पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे, त्यामुळे तो देखील पर्याय आहे प्रवास करण्यासाठी. आणि म्हणूनच सीएसएमटी स्थानक असू दे किंवा दादरपर्यंत आणि ठाण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हा महामेगा ब्लॉक आहे तिथे प्रवाशांची संख्या फार तुरळक दिसते. पुन्हा जाऊयात, अजित मांढरे आमचे प्रतिनिधी ठाण्याहून आपल्या सोबत आहेतच. अजित, नक्कीच मी दाखवत होतो की प्लॅटफॉर्म नंबर 4 गर्दी. प्लॅटफॉर्म नंबर 4 ह्यावेळेस खरं तर उभारायला जागा मिळत नाही. शनिवार असू दे, रविवार असू दे, सकाळ असू दे, दुपार असू दे, हे ठाणे रेल्वे स्थानक हे संपूर्ण रेल्वेतलं वेस्टर्न असेल, सेंट्रल असेल, हार्बर असेल, ट्रान्स हार्बर असेल, या सर्वच ह्याच्यामधल्या लेंथमधलं सर्वात गजबजलेलं आणि सर्वात प्रवासी संख्या जास्त असलेलं रेल्वे स्थानक म्हणजे ठाणे रेल्वे स्थानक आहे. आणि याचमुळे इथं गर्दी जी आहे ती प्रमाणापेक्षा जास्त असते. आता आपण पाहिलं तर एवढा सगळा ब्लॉक असून सुद्धा लोक जी आहेत ती कामाला बाहेर पडलेली आहेत. गर्दी बऱ्यापैकी जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 4 दिसत आहे, कारण का 6 गाड्या ज्या आहेत त्या बऱ्याच उशिराने धावत आहेत आणि ह्या गाड्या ज्या आहेत त्या वेळेवरती आहेत, 15 ते 20 मिनिटं तरी लेट आहेत. पण यामुळेच गर्दी जी आहे ती तितकीशी आहे असं म्हणता येणार नाही, कारण का रोजची गर्दी जी आहे त्यापेक्षा जवळपास 25% गर्दी आज प्लॅटफॉर्मवरती दिसते. तर ही गर्दी जी आहे ती आता हळूहळू कमी होत जाईल. आणि आज शनिवार आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना वीकेंड असतो किंवा बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम असतात. याच पार्श्वभूमीवरती आता कशा रीतीनं हे सगळे इथलं काम जे ते पूर्ण होईल. साधारणपणे प्लॅटफॉर्म नंबर 5 काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आज इथं फरशा लावून पूर्णपणे ते स्लॅपिंग करून क्लोज केलं जाईल. आणि त्यानंतर साधारणपणे 1 हे काम प्लॅटफॉर्म नंबर 5 रुंदीकरणाचं पूर्ण होईल. पण नंतर पुढे त्याला सुखायला आणि पूर्ण त्याचं डिझाईनिंग करायला जे आहे तो थोडा वेळ जाईल. त्यानंतर मग प्लॅटफॉर्म नंबर 6 रुंदीकरणाचं काम जे ते सुरू केलं जाईल. आणि 63 तासांचा हा जो मेगा ब्लॉक आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 जे काम होतं ते साधारणपणे. अजित आणि सुस्मिता दोघांचेही धन्यवाद. ही सगळी स्थिती आपण पाहिली, एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.